समतेच्या वाटेने जाणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेहमी बंडांचा झेंडा हाती घेतला. त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेचे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या भाऊराव पाटील यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्यच आहे, असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज निफाड तालुक्यातील विंचुरे येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला विज्ञान विद्यालयामध्ये भाऊराव पाटील यांच्या जयंती सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर विश्राम घोले यांच्या मुलीने शिक्षण घेऊ नये म्हणून तिला काचा कुडलेला लाडू खायला दिला. स्त्री शिक्षणासाठी पहिला बळी हा त्या विश्राम घोले यांच्या मुलीचा गेला. तरी ज्यांनी शिक्षणाची कवाड आपल्याला खुली करून दिली अशा शाहू फुले आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील सयाजीराव गायकवाड यांची पूजा आपण केली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी जयदत्त होळकर, रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर सुजित गुंजाळ, सुवर्णा जगताप, जगदीश जेवघाले, सरपंच सचिन दरेकर, कैलास सोनवणे, पंढरीनाथ दरेकर, आत्माराम दरेकर, सुरेखा नांगरे, मनीषा वाघ, अनिल दरेकर, किशोर दरेकर, पांडुरंग राऊत, इस्माईल मोमीन, मोहसिन शेख, मुख्याध्यापक देवडे आदी उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.